शिवसेनेचे खरं नेते या ठिकाणी जरी गेले असतील पण कार्यकर्ते आणि मतदार कुठेही गेलेला नाही जे कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक सगळे या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कार्यकर्ते उद्धव साहेबांसोबत शिवसेनेत राहिलेले आहेत उन्मेषदादांचा दादांचा पहिल्या टर्म मध्येच अनेक प्रयत्न चालू होते विकासाच्या कामांसंदर्भात अनेक प्रस्ताव शासन दरबारी त्यांनी पूर्ण केलेले आहेत अनेक कामं त्यांचे गतीवर होते तेच आता येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून राहिलेले अपूर्ण कामं आपल्याला येणाऱ्या काळात पूर्ण करायचे जळगावच्या विस्तारीकरणासाठी एक डेव्हलपमेंटसाठी विकासात्मक कामांच्या बरोबर एम आय डी सी विस्तारीकरण हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आमच्या जळगाव शहरासाठी असो किंवा ग्रामीण भागासाठी असो किंवा जिल्ह्यासाठी असो नमस्कार मी ऋषिकेश नळगुने लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा उत्तर महाराष्ट्रात आलेला आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण दादा पवार पाटील आपल्यासोबत आहेत दादा आपल्या स्वागत आहे खूप खूप लेट्सअप मराठीवरती दादा प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आहे आता कसा एकूण वातावरण होतं आत्तापर्यंत गेला महिना दीड महिना झाला तुम्ही सगळ्या मतदारसंघात फिरता आहात मग लोकांशी भेटता आहात कसं एकूण लोकांचा प्रतिसाद होता या एक प्रचारादरम्यान प्रचारादरम्यान अतिशय चांगला प्रतिसाद लोकांमध्ये होता कारण महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचे प्रश्न आणि गेल्या दहा वर्षात मिळालेले भारतीय जनता पार्टीकडनं आश्वासनं त्याच्यातली कुठलीही पूर्तता झालेली नाही समोरच्यांवर आरोप करून दोन हजार चौदाला जी सत्ता पलटवली गेली त्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही भ्रष्टाचाराचे आरोप दोन हजार चौदाला त्यावेळेस त्या सत्ता पक्षावर केले आणि देऊन स्वतः अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना घेऊन जे सत्ता चालवणे जे एकमेव ध्येय आणि कार्यक्रम लावलाय या सगळ्या गोष्टींचा एक प्रचंड राग लोकांच्या मना मनामध्ये आहे असा आम्हाला प्रचारादरम्यान जेव्हा ग्राउंड लेवलला आम्ही फिरतोय तेव्हा ते बघायला मिळत आहे विरोधात नकारात्मक वातावरण आहे शंभर टक्के भाजपविरोधात नकारात्मक वातावरण अपेक्षेपेक्षा जास्त बघायला मिळाला आम्हाला मतदारसंघ तुम्ही आता भाजपवरती टीका करताय किंवा भाजप सरकारविरोधी भूमिका घेत आहे पण आता तुम्ही दोन महिन्यापूर्वीपर्यंत त्याच पक्षात तुमचे सहकारी होते हे सगळे आता यांच्यावर त्यांच्यावर टीका करताना तुम्ही कदाचित असं उन्मेश पाटलांना तिकीट मिळालं नाही त्यामुळं अशा तुम्ही उन्मेष पाटलांचा पण तुम्हाला पाठिंबा आहे त्यामुळे अशा तुम्ही भूमिका घेताय का असं नाहीये त्याच्यामध्ये असं आहे की कदाचित कोणालाही तिकीट मिळालं असतं काही मिळालं असतं आम्ही जे तिथं राहून अनुभवत होतो त्याच्यामुळे पण आम्ही बाहेर पडलो असू शकतो असं आपण म्हणू शकतात की या सगळ्या गोष्टी बघत असल्यामुळे तिथली परिस्थिती बघून कदाचित आम्ही बाहेर पडलो असे उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही आलेला आहात आता तुम्हाला तिकीट देताना उद्धव ठाकरेंसोबत तुमचं काय कम्युनिकेशन झालं काय त्यांच्याकडून तुम्हाला आश्वासन मिळालं किंवा एकूण निवडणुकीच्या संदर्भाने काय बोलणं झालं तुमचं नाही आश्वासन काय नाही असं तिकीट कापल्या गेल्याच्या नंतर समोरच्या गटामध्ये कोणी असो विरोधी का असे ना ते सहानुभूतीपूर्वक कोणाची विचारपूस केली जाते त्याच्यामध्ये आग्रह शिवसेनेकडनं आम्हाला होत होता चर्चा विनिमय अनेक दिवस चालल्या परंतु आम्ही सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असताना मागच्या काळातही आम्हाला उमेदवाराचं तिकीट कट होणारे हे काही नवीन नव्हतं हे नेत्यांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी चाळीसगावच्या स्टेजवर येऊन सांगितलं होतं की तुमचं तिकीट कट होणार आहे जिल्हा अध्यक्षांनी चाळीसगाव येऊन डिक्लेअर केलं होतं की उन्मेश पाटलांचं तिकीट कट होणार आहे आणि ते आमच्या नेत्यांच्या जवळचे होते त्याच्यामुळे त्यांच्यात काही चर्चा झाल्याशिवाय त्यांनी ते डिक्लेअर केलं नाही तुमचा रोख दादा चव्हाण यांच्याकडे मी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याला म्हणलो आणि ते जे डी सी सी बँकेचे चेअरमन आहेत संजय नाना पवार यांनी महिनाभर ते पंधरा दिवस आधी चाळीसगावच्या स्टेजवर येऊन डिक्लेअर केलं होतं की उन्मेष पाटलांचं तिकीट कट होणार आहे अनेक आमचे नेते मंडळी जी आहे यांच्या तोंडून अनेकदा सांगण्यात येत होतं की तिकीट कट होणार आहे तिकीट आम्ही कट करणार आहोत त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा आम्ही आधीपासून पण घेत होतो आणि आपण जो प्रश्न विचारला की आपली तिकिटाची जी प्रवास आहे त्याच्यात अनेक चर्चा झाल्या उन्मेषदा काम करणाऱ्या माणसाला जर भारतीय जनता पार्टीत भविष्य नसेल एवढ्या धडाडीच्या नेत्याला जर भविष्य नसेल एवढ्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला जर भविष्य नसेल एवढी मेहनत घेणाऱ्या माणसाला जर, जर। भविष्य नसेल तर आम्ही नक्कीच विचार केला की आपल्या काय आहे व इथे पुढे दादा आता महा इथल्या जळगाव लोकसभेतलं जर वातावरण एकूण कागदावरची ताकद बघितली जर महाविकास आघाडीनी महायुती तर इथले सहाच्या सहा आमदार हे महायुतीच्या बाजूनं आहेत तुमच्या बाजूनं फारसा म्हणजे स्थानिक लेवर उन्मेश पाटील सोडले तर फारसा मोठा नेता तुमच्या बाजूने नाही तर हे आव्हान का आहे काय तुमच्या पुढे निवडणुकीसाठीच याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत दोन हजार चौदाला दे ला देखील अशीच परिस्थिती या मतदारसंघात होती भाजप विरुद्ध पाच आमदार त्यावेळेस होते चार चार पाच पाच, पाच आमदार त्यावेळेस होते भाजप निवडून आलीच ना त्यावेळेस आणि ताकदीचा नेता नाही असं आपण म्हणाल पदावर आहेत आज आमचे राजूदादा देशमुख फक्त अडोतीसशे मतांनी निवड पडलेले आहेत त्याच ठिकाणी मोरसिंग भाऊ राठोड यांनी चाळीस हजार मतं तिथं घेतलेली आहेत म्हणजे सत्ताधारीपेक्षा जास्त मतांवाले लोक आमच्याकडे आहेत आज आमचे या ठिकाणी जळगाव शहरामध्ये समजा आपण म्हणाल तर आमचं कॅन्डिडेट कोणी नव्हतंच त्याच्यामुळे एकतर्फी एवढं मतदान पडलं पारोळ एरंडोलमध्ये आपण जर विचार केला त्यावेळेसची फाटाफूट आणि सगळी बघता मी त्यावेळेस शि शिंदे गटात जे आज गेलेले आहेत त्यांचं काम केल्यामुळे ते पहिल्यांदा अठरा हजार मतांनी निवडून आले तर ते हजार दोन हजार मतांनी कायम निवडून यायचे या आमच्या ताकदींचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आमचंसुद्धा आता पाचवऱ्याचे आमदार जे आहेत फक्त सोळाशे मतांनी निवडलेले आहेत असं बघायला गेलं तर खूप मोठ्या फरकाने किंवा याच्याने ते सत्ताधारी पक्षात असल्यामुळे खूप मोठी लोकं हे दिसत आहेत नक्कीच आहे तीन तीन कॅबिनेट मंत्री आहे त्यांचा दबाव तंत्र आहे मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर आहे मोठ्या प्रमाणात सत्तेचा गैरउपयोग आहे या सगळ्या गोष्टींमुळे त्रास आणि संघर्ष नक्कीच आहे आपण जसं आता म्हटलं की तीन तीन कॅबिनेट मंत्री आहेत ह्या सगळ्या आहेत पण हे सगळे कॅबिनेट मंत्री एकेकाळी शिवसेनेत आता ते एकनाथ शिंदेसोबत आहेत पण केडर गेले का नेते गेले तरी केडर गेले का उद्धव ठाकरेंच्या बाजूने जे होतं ते केडर आहे की कसं काय माझा अनुभव असा आहे सत्तर टक्के केडर आहे त्या ठिकाणी आहे आणि मतदार तर मला कदाचित आपल्याला या निकालातून दिसेल की मतदार तर शंभर टक्के गेलेला नाहीये कुठे मतदार हल्लेला नाहीये उद्धव ठादार हल्लेला नाहीये असं आम्हाला दिसत आहे पर... राजकारणानंतर थोडा आता जळगावच्या एकूण लोकसभेतले प्रश्न आहेत त्याच्याकडं थोडं तुमचं आता इथं आपण जर एम आय डी सीतलं बघितलं तर एम आय डी सीत साधारण अडीच हजार उद्योग आहेत त्यातले पन्नास टक्के उद्योग आता अडचणीत आहेत प्रामुख्याने डाळीचा उद्योग जो आहे तो अडचणीत आहे तर या उद्योगांसाठी तुमचं कसं विजन असणार आहे एकूण या मुळात या ठिकाणी नवीन एम आय डी सी वाढी संदर्भात कोणीही प्रयत्न करत नाहीये जुन्या एम आय डी सीमध्ये मध्ये नवीन उद्योजकाला येणं म्हणजे त्याचा उद्योग एकीकडे आणि जमिनीची किंमत एकीकडे कारण की घाणेरडी सवय आमच्या जिल्ह्यामध्ये पुढाऱ्यांना लागलेली आहे अनेक आपण बघाल तर तो, तो पंचवीस टक्के एम आय डी सीची जागा या इथल्या पुढाऱ्यांनीच ॲक्वायर केलेली मी कुठल्या एखाद्या विशिष्ट पक्षाचं म्हणणार नाही पुढाऱ्यांचेच प्लॉट जास्त आहेत तिथे त्यामुळे त्याची किंमत महाग झालेली आहे एम आय डी सीचा हेतू हा कमर्शियलमध्ये कन्वर्ट झालेला आहे त्या ठिकाणी अनेक व्यवसाय सुरू झालेले आहेत हे झालं त्याच्यामुळे नवीन उद्योजकाला इथे येणंही शक्य नाही एवढं साधं विजन जर पुढाऱ्यांना नसेल तर नवीन एम आय डी सी करणं काय आणि जुनी एम आय डी सीला एक्झिस्टिंगला ताकद कशी द्यायची ह्याचं विजन तर नक्कीच कोणाकडे नाही आजवर मला असं वाटतं की एम आय डी सी संदर्भात उन्मेषदा सोडता एकाही पुढाऱ्याने अशी प्रामाणिकपणे सुद्धा कधी साधी मीटिंग सुद्धा घेतलेली उमेशदानी प्रयत्न केले उमेश दादांनी एक नाही तर चार चार पाच पाच वेळा एम आय डी सीच्या मिटिंगा घेतल्या अनेक प्रश्न त्या ठिकाणी होते ते प्रश्न मिटवले काही प्लॉट सुद्धा लोकांचे अडकलेले होते त्यांना पैसे भरून मिळत नव्हते ते सुद्धा त्या उद्योजकांचे प्लॉट मंत्रालय लेवलला ले फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी त्यांचे प्लॉट सुद्धा मिळून देऊन त्या ठिकाणी नवीन उद्योग उभे राहिले जुन्या उद्योगांसंदर्भात मिटिंग घेऊन त्यांना नवीन काही योजना आल्या असतील नवीन कर्ज प्रकरणं कशी करायची बँकेच्या मिटिंग घालून दिल्या की हे जरी उद्योजकात अडचणीत असतील तरी हे तुमचं रिपेमेंट व्यवस्थित करू शकतात यांना एक पुनर्विचार करावा बँकिंगच्या स्टेट लेवलपासून जळगावच्या उद्योजकांच्या मिटिंगा उन्मेसदादांनी करून दिल्या त्यांचं एकमेकांचं सांगड घालून दिली असे अनेक छोटे मोठे प्रयोग आणि हेच खरं असतं सगळ्या स्तरावर नुसतं कोणावर अवलंबून बसायचं नसतं तर स्वतः आपण काय करू शकतो बा खासदार या नातानी बँक जर आपल्या केंद्राच्या अंडर आहे तर बँकेला बोलवलं तर ती खासदाराच्या विनंतीला मान देऊन येते आणि त्यावेळेस त्या उद्योजकाला एक सहजता उपलब्ध होते अशा अनेक पाण्याचे काही प्रश्न असतील त्याच्या संदर्भात महापालिकेशी बोलून इरिगेशनशी बोलून उमेदवारांनी त्या मिटिंग अनेकदा घडवून दिल्या आहेत अशा मिटिंगा आजवर एमआयसी वाल्यांसाठी कोणी घडवलेल्या नव्हत्या दादा प्रयत्न करत पुढारी आहेत अनेक पुढारी होऊन गेले ना इथे अनेक पुढारी होऊन गेले अनेक पुढारी आहेत याच्यामध्ये ह्याच्यात प्रामाणिक प्रयत्न कोणीच केला नाही आणि दादा प्रामाणिक प्रयत्न करत असल्यामुळे अनेक वर्ग त्यांना भेटायला यायचा त्यां इथले तर निम्मे उद्योग बंद व्हायच्या मार्गावर आलेले कारण त्यांना कोणताच सपोर्ट नाही आहे साधे पाण्याचे विजेचे प्रश्न त्यांचे सोडवले जाते विजेचे सुद्धा प्रश्न उन्मेजदारांनी त्यांचे अनेक वेळा समोरासमोर एम एस सी बीचे आणि त्यांची मिटिंग घेऊन सोडवलेली आहे प्रश्न आहे तसा इंडस्ट्रियल पार्क किंवा टेक्सटाईल पार्कचा पण मागच्या अनेक वर्षापासून गाजलेला इश्यू आहे तर हा पण आता पेंडिंग इश्यू आता इथनं पुढच्या निवडणुकीच्या पण पुढच्या प्रचारात निवडणुकीच्या प्रचारात पण हाच मुद्दा परत कॅरी फॉरवर्ड होणार आहे दोन हजार चौदाला ला टेक्स्टाईल पार्क माननीय पंतप्रधान साहेबांनी या ठिकाणी डिक्लेअर केला होता पुढे काहीच त्याचं झालं नाही अनेक वेळा दादा खासदार झाल्यानंतर पत्र देण्यात आले बरंच काय आलं काही त्यांनी पुढं काही इथे असं होतं काम करणाऱ्याला जास्त पुढं जाऊ नये म्हणून त्याच्या पायात बेड्या कशा टाकायच्या याच्यामुळे फक्त एवढंच काम या ठिकाणी केलं जातं तुमच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय कसा असणार आहे निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर नक्कीच टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी गरजेचं आहे बनानासाठी काही ना काही नवीन कंपन्या येणं या ठिकाणी गरजेच्या आहेत त्याच्यानंतर एम आय डी सीचा विस्तार खरं तर सेकंड एम आय डी सी आता करणं गरजेचे आहे अनेक एम आय डी सीचे प्लांट आपण बघितले बँकेने लिलाव करून विकून टाकलेले आहेत एक्झिस्टिंग जे आहेत यांना पुनर्जीवित करण्यासाठी काहीतरी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना या ठिकाणी आणावं लागणार आहेत जळगाव शहराचं विस्तरीकरण जे आहे हे मुख्य प्रमाणावर एम आय डी सीवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे शेतीवर अवलंबून आहे शेतीशी संबंधित पण खूप छोटे छोटे विषय जळगाव शहर तालुक्याशी निगडीत आहे ग्रामीण भागाशी निगडीत आहे शेतीच्या संदर्भात पाण्याची उपलब्धी म्हणून को जो प्रयत्न उन्मेजदारांच्या माध्यमातून झाला असा कोणी केलेला नव्हता त्याला चालना पुढे आपल्याला द्यायची आहे त्यांच्यावर अनेक वर्षापासून राहत असल्यामुळे या योजनांचा बराच अभ्यास माझा ऑलरेडी झालेला आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न जो अय यशस्वी ठरला किंवा अपूर्ण राहिला याला पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे या प्रश्नाला मी अशासाठी विचारलं तुम्हाला की आता इथला जो तरुण आहे तो शिक्षित होऊन पुण्या मुंबईकडे त्याचं स्थलांतर होतं मग ते शिक्षणासाठी असू दे किंवा रोजगारासाठी असू दे तर हे स्थलांतर रोखण्यासाठी हे महत्वाचे प्रश्न नाहीत का नक्कीच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाने आम्हाला हे प्रश्न विचारले की आमचे मुलं बाहेरगावी असतात बा यांच्यासाठी तुम्ही काही करणार आहात का त्याच्यासाठी शंभर टक्के आम्ही फार मायक्रो लेव्हलला इथे येणाऱ्या काळामध्ये संदर्भात नक्कीच काम करणार आहोत जसे तरुणांचे प्रश्न आहेत तसे शेतकऱ्यांचे पण इथल्या कारण कापूस इथं मोठ्या प्रमाणात होतो कापसाला मागच्या काही दिवसापासून आपण बघतोय हमी भावाचा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे त्यामुळे शेतकरी नाराज आहे इथं केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं पण केळीवरती आधारित एखादा मोठा उद्योग किंवा एखादी मोठी प्रक्रिया केंद्र नाही आहे तर हे शेतकऱ्यांची जी नाराजी ही कशी टॅकल करताय तुम्ही चला ना जसं आपण म्हणले केळी उद्योगासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत तसे शेतीच्या या कपाशीच्या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले पाहिजे आणि वेळोवेळी शासन दरबारी जो आवाज उठवला गेला पाहिजे आता मला वाटतं आमचा पक्ष असा आहे की आमचे नेते उद्धवसाहेब हे इतका फ्री हँड देऊन टाकतात की ते कोणाच्या कामात ढवळाढवळ कधी करत नाहीत त्याच्या आता जे बनलेले मुख्यमंत्री त्याचं एक मोठं उदाहरण आहे पण अशाच आता तिकडे भाजपमध्ये अनुभव आमचा थोडासा उलटा आहे काही करायचं म्हणलं तर खूप प्रेशर खूप दबाव तंत्र तिथे असतात आता इथे तुम्ही बेधडकपणे आपल्या नेत्यांना काम करायला लावू शकता त्यांना आग्रह धरू शकता त्यांना विनंती करू शकता त्यांच्याकडे हट्टाने तुम्ही आपल्या मतदारसंघासाठी काही काम आणू शकता हा ह्या पक्षामध्ये तो फ्रीडम राहिल्यामुळे तो कामाची गती अजून वाढेल पण इथले तर नेते म्हणतात की मातोश्रीच्या परवानगीशिवाय काहीच करता येत नाही कोण असं मला नाही वाटत कोणी नेता बोल नेते राहिलेच कुठे सगळे पळून गेलेले आहेत आता इथे सगळे कार्यकर्तेच राहिलेले आहेत आता नेते कोणीच राहिलेले नाहीत इथे त्याच्या कोण नेता म्हणत असेल मला माहित नाही तिकडे पळून गेलेले नेते म्हणत असतील ते जसं आपण शेतकऱ्यांचा आता कारण केळीच्या पीक विम्याचा पण प्रश्न बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे केळीच्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीये अहो कपाशीची सुद्धा खूप मोठे हाल आहेत मला सांगा आज बीड जिल्ह्यामध्ये कपाशीला अनुदान मिळतं बीड जिल्ह्यामध्ये सरसकट कपाशीला अनुदान मिळतं आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मिळत नाही याला काय कारण आहे याचं सगळ्या नेत्यांनी प्रश्न विचारलं पाहिजे यांना आणि यांना रस्त्यावर आडून लोकांनी विचारलं पाहिजे की तर अनुदान का मिळालं नाही का तिकडचे नेते सक्षम आहे तुम्ही सक्षम नाही म्हणून का वेगळा काही क्रायटेरिया होता म्हणून याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे त्याच्यानंतर केळीच्या बाबतीत जे आपण सांगितलं कोर्ट कचेऱ्या करून उन्मेष दादांनी केळी जो भाग आहे आमचा तर त्याचा लाभ रावेर पट्ट्यामध्ये जास्त झाला आणि आमच्या पट्ट्यामध्ये कमी झाला पण असू द्या शेतकरी हे दादांची प्रामाणिक भावना होती की शेतकरी कुठलाही असो कोर्ट कचेऱ्या करून पीक विमा दादांनी मिळून दिलेला आहे शासन दरबारी अशाच अडचणी आता हे पीक विमा कंपन्या पण कुणाची बांधील आहेत काय आहेत कोर्ट कचेऱ्या करून पीक विमा मिळून दिला म्हणून उन्मेष दादाचं तिकीट कट झाल्यानंतर सगळ्यात पहिला रस्त्यावर जर कुणी आला तर तो, तो आमच्या आधी शेतकरी आला शेतकरी खरं रस्त्यावर पहिले आला तिकीट कट झाल्यानंतर कारण की त्या पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी अधिकारी लेवलला मंत्र्यांच्या लेवलला आशा सोडून दिलेली असताना उन्मेष दादानी त्यांच्या अभ्यासाने ती कोर्ट कचेरी करून त्यांना पीक विमे मिळवून दिले नंतरच्या काळात सुद्धा त्यांच्या धाकापोटी जे पीक विमे लोकांना मिळाले त्याच्यामुळे दादासाठी शेतकरी रस्त्यावर आले आता इकडं जर बघितलं आपण तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही योजना आणताय पण त्याचवेळी शेतकऱ्यांच्या या योजना आहेत त्या अंमलबजावणीसाठी बराच शासन दरबारी रेड कार्पेट किंवा अशा गोष्टी एक खिडकी योजना अशा गोष्टींचा अभाव आहे तर याबाबत तुमचं कसं नियोजन असणार आहे नक्कीच याच्यावर अधिक अभ्यास करून आमचा तो प्रयत्न राहणारच आहे की पीक विम्यात काही त्रुट्या असतील त्या सुधारवण्याची मागणी करणे त्याच्यानंतर पाण्याशी संबंधित आणि इलेक्ट वीज संदर्भ वीज संदर्भात सगळ्यात मोठा त्रास जर आज शेतकऱ्याला असेल तर पाण्याचं नियोजन व्यवस्थितपणे त्यांच्यासाठी कुणी करत नाही आणि विजेचा त्रास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला आहे त्याची रात्री जागरण करून रात्रीची कुठेतरी लाईट येते तेव्हा पाणी सोडावं लागतं दिवसाची कुठेतरी जेव्हा वेळ असते तेव्हा मिळत नाही लोड मिळत नाही या प्रश्नांवर अतिशय बारकाईने काम केलं तर एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा सुटणारे बाकी त्यांच्या हमीभावासाठी भावासाठी असेल त्यांच्यासाठी नवीन योजना आणण्यासाठी असेल हा तर महत्त्वाचाच आहे पण त्यांचा जो कणा आहे पाणी आणि वीज ह्याच्यावर अतिशय सूक्ष्म नियोजन या ठिकाणी करणं गरजेचं आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत जसा ग्रामीण आहे तसा शहरी पण आहे हा तर या सहा मतदारसंघांमध्ये तुमचं निवडून आल्यानंतरचं प्रमुख सहा काम कुठले असणार माझं आता पाण्यावर मी अधिक जोर देऊन त्या ठिकाणी काम करणारे एम आय डी सी संदर्भात जळगावला एम आय डी सी नाही तर जळगावला लगत कुठल्याही तालुक्याला एक विस्तरीकरण एम आय डी सीचं झालंच पाहिजे त्यासाठी माझा एक प्रयत्न राहणार आहे त्याच्यानंतर अनेक अशा यो अनेक असे सरकारचे मागच्या काळातले या ठिकाणी केंद्र बंद पडलेले आहेत काही इन्क्युबेशन सेंटर असेल विद्यापीठाशी संबंधित काही गोष्टी आहेत ह्या बंद पडलेल्या आहेत त्यावेळेस मंजूर करून आलेल्या आहेत काँग्रेसच्या काळामध्ये पण नंतरच्या काळात त्या काही कारणस्तव बंद पडल्या असतील इथल्या स्थानिक उदासीनतेमुळे तर त्यांना देखील पुन्हा चलनात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आधुनिक काळाबरोबर आधुनिकतेच्या काही गोष्टी केंद्राकडनं येणं गरजेचं आहे त्याचा पाठपुरावा करून मी ते मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बेरोजगारी जी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्याला त्याच्यासाठी जास्त चालना द्यायचा प्रयत्न करणे आणि जिल्ह्याच्या राजकारणाची असो महाराष्ट्राच्या राजकारणाची असो जी वाताहत झालेली आहे आज आपण बघताय मतांची टक्केवारी कमी झाली लोकांचा विश्वास राजकारणावर उडत चाललेला आहे लोकशाहीवरनं उडत चाललेला आहे हा कुठंतरी विश्वास लोकांच्या मनात जागृत राहिला पाहिजेल आणि अधिक जागा झाला पाहिजे संस्कृती सांस्कृतीसुद्धा जपली गेली पाहिजे ह्याचंसुद्धा काम आम्ही करणार जाता एक प्रश्न तुम्ही आतापर्यंत नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे एका शहरासाठी काम करणं आणि एका लोकसभा मतदारसंघासाठी आता प्रचार करताय उमेदवार आहात किंवा निवडून आल्यानंतर हे नेमका काय फरक वाटतो या दोन्ही गोष्टीत परिसर खूप मोठा आहे आपल्यापेक्षा उंचीच्या पदावर असलेल्या नेत्यांबरोबर काम करावं लागतंय त्यांची मन धरून काम करावं लागतंय आज तीन तीन पक्ष सोबत आहेत त्या सगळ्या तिन्ही पक्षांची सांगड घालून काम करावं लागते आणि अतिशय चांगलं महाविकास आघाडीचं चा आमचं या ठिकाणी संघटन आहे आणि एकत्रीकरण पण व्यवस्थित झालंय आणि आम्ही काम करतोय त्याच्याच बरोबर मतदारसंघाचे प्रश्न वेगवेगळे आहेत याच्यामध्ये खरं तर नगरपालिकेच्या सवय असल्यामुळे मी मूलभूत कामांवर माझा फोकस कायम जास्त असतो मोठे कामं होत राहतील पण मूलभूत प्रश्न ही सर्वसामान्य माणसाची आणि ऐंशी टक्के जनतेची खरं तर मूलभूत प्रश्नांवरच अजून प्रचंड आपण मागे आहोत तर त्याच्यावरच खरं फोकस केला पाहिजे तर ते मूलभूत प्रश्न केंद्राशी संबंधित जेवढे असतील त्याच्यावर अधिकाधिक फोकस करणे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एक वेगळे नवीन मोठ्या प्रमाणावर योजना देखील आणाव्या काही वर्ग खूप छोटे आहेत जसं रेल्वेचा एक क्लास आहे एअरपोर्टचा एक क्लास आहे पण त्यांचं समाधान तुम्हाला करावंच लागेल कारण ते सुद्धा त्या त्यावेळेस तुमच्या मतदारसंघाच्या आर्थिक सक्षमीकरणच्या दृष्ट्या त्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत जसं विमानसेवा चालू होणे विमानाच्या सेवेच्या माध्यमातून तुमची ट्रान्सपोर्टेशन चालू होणे रेल्वेच्या संदर्भात एक्स्ट्रा ट्रान्सपोर्टेशनसाठी अधिक जलद ट्रान्सपोर्टेशनसाठी एम आय डी सी असतील अनेक काही मोठ्या कंपन्या असतील यांना या सेवेची गरज आहे त्यांच्या मधला दुवा बनून शासनाकडनं त्या सुविधा चालू करून घेणे असे अनेक प्रश्न आहेत तर एक वेगळ्या स्केलवर या ठिकाणी मूलभूत प्रश्नांपासून ते सगळ्या क्षेत्रांपर्यंत जे काम होतं नगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला एक सर्व्हिस प्रोव्हायडर संस्था आहे ती आता इथे शासनाच्या मधला दुवा बनून पॉलिसी मेकर आणि शासनाच्या मधला एक दुवा बनून आपल्याला काम करावं उन्मेषदाचं लीड एकोणीसला चार लाखांच्या आसपास होतं तुमचं किती असणार मी माझं पहिल्यापासून एक धोरण आहे मी विजयाच्या गप्पा कधी मारत नाही मी माझं काम प्रामाणिकपणे विजय मिळावा ह्या दृष्टीने करत असतो विजय देणारी जनता आहे ते ठरवतील परंतु चार लाखाचा लीड हा माझ्या अभ्यासानुसार आमचा जो पक्ष आहे शिवसेना ह्याचा त्या काळात होता आज ती शिवसेना सोबत नाही आहे त्याच्यामुळे समोरचे जे गप्पा मारतायत त्यांच्या सगळ्या गप्पा या फेल ठरतील एवढं नक्की मला वाटतं धन्यवाद दादा लेट्स ऑफ मराठीला वेळ दिल्याबद्दल वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र